निखिल खडसेच्या मृत्यूचा वाद नेमका काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निखिल हा एकनाथ आणि मंदा खडसे यांचा मुलगा। निखिलचा रक्षा सोबत विवाह। निखिल आणि रक्षा खडसे यांचा संसार। निखिलच्या मृत्यूनंतर रक्षा खडसे राजकारणात खासदार पदीही। 1 मे 2013 रोजी निखिल खडसेने स्वतः डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। निखिल खडसेच्या अपघाती मृत्यूचा वाद 2014 पासूनच आहे। निखिलच्या मृत्यूबाबत दबक्या आवाजातली चर्चा शिवसेनेकडून सार्वजनिक केली। युती तोडण्याचा राग व्यक्त करताना निखिल खडसेच्या मृत्यूबाबत शिवसेनेकडून शंका व्यक्त करण्यात आली होती। शिवसेनेच्या सभेत सर्वप्रथम व्यक्त झाला निखिलच्या मृत्यूबाबत संशय। गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातल्या वादातून चर्चा सार्वजनिक झाली। पुन्हा एकदा पाहुयात हा मृत्यूचा वाद नेमका काय आहे। निखिल हा एकनाथ आणि मंदा खडसे यांचा मुलगा आहे। निखिलचा रक्षा सोबत विवाह झालाय। निखिल आणि रक्षा खडसे यांचा संसार। निखिलच्या मृत्यूनंतर रक्षा खडसे राजकारणात खासदारपदी आहेत। निखिल खडसेने 1 मे 2013 रोजी स्वतः डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली। निखिल खडसेच्या अपघाती मृत्यूचा वाद 2014 पासूनच सुरू आहे। निखिलच्या मृत्यूबाबत दबक्या आवाजातली चर्चा शिवसेनेकडून सार्वजनिक केली। युती तोडल्याचा राग व्यक्त करताना निखिल खडसेच्या मृत्यूबाबत शिवसेनेकडून शंका व्यक्त करण्यात आली होती। शिवसेनेच्या सभेत सर्वप्रथम व्यक्त झाला निखिलच्या मृत्यूबाबत संशय। गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातल्या वादातून चर्चा सार्वजनिक झाली।